नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आपण दररोजप्रमाणे चाळीस सर्व प्रश्न बघणार आहोत पशुसंवर्धन संबंधित जे जे की पशुसंवर्धन परीक्षक पदासाठी आणि इतर पदासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत तर आपण मित्रांनो प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवलेली आहे तर तुम्ही नवीन आहात तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा अगदी मोफतमध्ये सर्व प्रश्न तुम्हाला मिळत जातील मित्रांनो जोपर्यंत परीक्षाच्या दिनांकापर्यंत आणि याच्यामध्ये सर्व वी चाळीस प्रश्नामध्ये सर्व उपघटक घटक सर्व कवर केलेले आहेत विशेष चालू घडामोडीचे प्रश्नसुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आय व्ही पी एस प्रश्न विचारते तशाच प्रकारचे प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आजच्या प्रश्नाची काठिण्य पातळी वाढलेली आहे तर कसे प्रश्न तुम्हाला जे आजच्या व्हिडिओबद्दल काही वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा एखादा प्रश्न चुकला चुकला तर कमेंट करा टायपिंग मिस्टेकमध्ये चुकू शकतो अतिशय उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रश्नाची काठीण्य पातळी कशी वाटली ते नक्की कर, करा सांगा मित्रांनो आणि चॅनल मित्रांनो शेअर लाईक सबस्क्राईब करा लगेच प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणता कोणता कोरोडो गवताचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता कोरोडो गवताचा प्रकार नाही आपल्या अभ्यासक्रमामध्ये वैरण आणि चारा विषय मित्रांनो तो आपण काही क्रोराव गवतसुद्धा लावू शकतो कमी पावसाच्या प्र प्रदेशामध्ये जे की डू जनावरांना त्याचा उपयोग होऊ शकतो खाण्यासाठी तर मग प्रश्न विचारू शकतो परीक्षेमध्ये खालीलपैकी कोणता क्रोराव गवताचा प्रकार नाही तर दिनानाथ मार्वेल तीन नंबरचा पर्याय पवना चार नंबरचा आफ्रिकन टॉल तर याचं उत्तर आहे मित्रांनो आफ्रिकन टॉल आफ्रिकन टॉल ही मकेची जात आहे सुद्धा जनावरांसाठी अतिशय उपयुक्त आहे पण वरील एक नंबरचा पर्याय दोन नंबर आणि तीन नंबर हे कुरुडव गवताचे प्रकार <coughs> आहेत तर चार नंबर चार नंबर मक्याचा प्रकार येतो मित्रांनो तर म्हणून उत्तर आहे आपलं चार नंबरचं चा। कमेंट करा मित्रांनो लाईक करा शेअर करा प्रश्नाची जर काठीने पातळी आवडली तर लाईक करा मित्रांना पण चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्रश्न क्रमांक दोन मरण पावलेल्या मेंढीपासून लोकर मिळवण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर पूल ऊल असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन कराकुल रेंबूल बलुची ह्या कोणत्या पशूच्या जाती आहेत तर या मेंढ्याच्या जाती आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपण प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवलेली आहे सैनिकांना सीमेवर गस्त घालण्यासाठी कोणते कोणत्या ऊटाची जात वापरतात तर जे जैसलमेरी ऊटाची जात वापरतात जी की राजस्थानमधील आहे पाच नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी हरणाची जात कोणती बाराशिंगे प्रश्न क्रमांक सहा बरोबर गट ओळखा म्हणजे संकरित गायीचा गट बरोबर ओळखायचा की कोण्या दोन गायीपासून कोणती गाय निर्माण करण्यात आलेली आहे तर प्रश्न क्रमांक सहाचा बघू एक नंबर होलदेव प्लस देवणीपासून होलस्टीन तयार झालेली आहे का तर नाही दोन नंबर बघू जरासीन अधिक देवनीपासून जर्सी गाय तयार करण्यात आलेली आहे का नाही तीन नंबरचं डांगी आणि गवळापासून सुजाता हे तर येऊ शकत नाही प्रश्न क्रमांक चार नंबरचा पर्याय होलस्टीन व देवनी पासून होलदेव या गायीची निर्मिती मराठवाडा विद्यापीठाने केलेली आहे बर। तर त्याच्यामुळं आपलं चार नंबरचं उत्तर बरोबर येते तर काही वेळेस मित्रांनो प्रश्नाचं उत्तर काढताना पर्यायावरून जायचं असते तर आपल्याला एक गोष्ट माहीत असते होस्टिन आणि देवने पण होलदेव तयार केलेली आहे मग बाकीच्या तीन पर्यायाचे आपल्याला काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त एकच गोष्ट माहीत असायला पाहिजेत तर अशाच प्रकारचे प्रश्न काढलेले आहेत मित्रांनो की तुम्ही पर्याय कट पद्धत वापरू शकता दोन पर्याय कट करू शकता प्रश्नावर उत्तरावरून तुम्ही प्रश्नाकडे जाऊ शकता अशा प्रकारचे प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जर तुम्हाला जर पातळी आवडली असेल कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा सात नंबरचा प्रश्न पशुरोग निदान प्रयोगशाळा कुठे स्थापन होणार आहे आताच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहेबांनी घोषणा केली तर लातूरमध्ये स्थापन करण्यात येणार आहे आठ नंबरचा प्रश्न सर्वाधिक पशुधन संख्या असणारा राज्याचा क्रम लावा तर क्रम लावायचा म्हणजे वर मोठ्यापासून कमी कमी कमीपर्यंत करत न्यायचं तर एक नंबर उत्तर प्रदेश आहे तिथे सर्वाधिक पशुधन आहे दोन नंबर राजस्थानमध्ये येते राजस्थानचा दुसरा नंबर येते आणि तिसरा नंबर मध्य प्रदेशचा येते प्रश्न क्रमांक नऊ बायोटेररिझम कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर अंतरिक्ष दहा नंबरचा प्रश्न दुधाच्या पावडरमध्ये पाणी टाकून दूध तयार करण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर इथे मित्रांनो दुधाची पावडर आनंद आपल्या इथे आनंद गुजरात इथे दुधाची पावडर भुकटी तयार करण्यात येत असते येते आणि ती ग्रामीण भागामध्ये वितरित होते शहरामध्ये वितरित होते दूध जिथे उपलब्ध नसते त्यावेळी दुधाची भुकटी टाकून आपण चहा बनवतो तर मग दुधाच्या भुकटीमध्ये आपण जेव्हा पाणी टाकतो आणि दूध बनवतो तर त्या क्रियेला काय म्हणतात तर त्याला पुनर्रचित दूध असे म्हणतात किंवा रिकोनोट्रीटेड मिल्क असे सुद्धा म्हणतात हे बरोबर वाचून घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत अकरा नंबरचा प्रश्न बरोबर जोडी ओळखा दुधाची राणी सानेन मिल्क चॅम्पेन टोगन बगशिळी तीन नंबरचं सिटी क्वीन बारबेरी चार नंबरचा पर्याय वरील सर्व तर हे तिन्ही पण बरोबर आहेत म्हणून आपलं चार नंबरचं उत्तर की वरील सर्व बरोबर आहेत अशा प्रकारचा एक दोन प्रश्न परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारला जातो निदानासाठी सॅक्रिया किबोनी चाचणी कोणत्या प्राण्यात केली जाते तर घोड्या या प्राण्यावर सॅक्रिया किबोनी चाचणी केली जाते तेरा नंबरचा प्रश्न डबल टोन मिल्कमध्ये एस एन एफची मात्रा किती असते तर नऊ टक्के एवढी असते चौदा नंबरचा प्रश्न कोंबडीचे कुळ कोणते किंवा कोंबडी कोणत्या फॅमिलीमधील येतात हे जे निळी या कुळामधील कोंबडीची जात आहे प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा चुकीचे विधान ओळखा एक नंबर गवळ ही गायची जात आहे बरोबर दोन नंबर ही विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळते बरोबर ही विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळते कारण विदर्भा जे बाउ्रेला मध्य प्रदेश आहे तीन नंबर ही शेती व ओढकामासाठी वापरतात हे सुद्धा बरोबर आहे ही सर्वाधिक दूध देणारी म्हणून प्रसिद्ध आहे तर सर्वाधिक दूध देणारी कोणती होलसीन फ्रिजन आणि आपली महाराष्ट्रामधली कोणती आहे सर्वाधिक दूध देणारी देवणी तर मग सर्वाधिक दूध देणारी आपल्याला माहीत आहे की देवणी आणि होलसीन फ्रिजन आहे तर आपल्याला तीन पर्याय क्रमांक एक दोन तीन हे जरी आपल्याला माहीत नसले तर आपल्याला चार नंबरचं हे तर माहीत आहे की सर्वाधिक दूध देणारी गाय होर्स्टिन फ्युजियन आहे तर मग हे तर गौरव गायीबद्दल दिलेलं आहे मग डायरेक्ट तीन नंबर पर्याय तीन पर्याय आपल्याला तीन पर्यायाची आपल्याला काहीच माहिती सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात जी गोष्ट माहीत आहे अशा प्रश्नाचे उत्तर कधी येतात जास्त रिव्हिजन सराव केल्यानंतर तुम्ही सहज अशा प्रश्नाचे उत्तर सोडू शकता जेवढा प्रश्न मोठा तेवढं प्रश्नाचं उत्तर सोपं असते सोळा नंबरचं कोणत्या मशीला चनथोर या नावाने सुद्धा ओळखतात सोनाळी आजोला ही कोणत्या वर्ग कोणती वर्गीय वनस्पती आहे तर शेवळ वर्गीय आहे आजोलाचा उपयोग चारा पद्धतीसाठी केलेला केला जातो जनावरांच्या चारासाठी अठरा नंबरचा प्रश्न पशु पशुवैद्यकीय जैवनिर्मिती संस्था कोठे येतं औत पुणे येथे आहे कोंबडीच्या किती प्राप्त, जाते प्राप्त जाती येतात तर वीस मान्यता प्राप्त जाती आहेत वीस नंबरचा प्रश्न भारतीय वंशाच्या देशी गायीच्या दुधाला कोणते दूध म्हणतात तर ए टू प्रकारचे दूध म्हणतात तर ए, ए वन दूध हे विदेशी गायींना गायींच्या दुधाला म्हणतात तर भारतीय गायीच्या दुधाला ए टू दूध असे म्हणतात जाफराबादे मशीचे सरासरी वजन किती आहे तर चारशे पन्नास किलो एवढे आहे इथं स्टार केलेले आहे कदाचित पर्यायावरून याचं उत्तर तुम्ही काढू शकता कधी चारशे पाच ते सहाशे दिलेलं असते कधी साडेचारशे ते पाचशे दिलेलं असते बावीस नंबरचा प्रश्न पशु व दर काळे यांचा चुकीचा गट ओळखा गर्भधारणा काळ तीनशे दहा दिवस हे बरोबर आहे बकरीचा आणि मेंढीचा ती एकशे पन्नास दिवसच असतो उंटाचा तर उंटाचा दोनशे ऐंशी दिलेला आहे तर इथं आपल्याला उंटाचं उत्तर तर येतेच समजा आपलं चुकीचा गट तर उंटच आहे आणि डुकराचा एकशे चौदा दिवस एवढा आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन गोष्टी जरी माहीत असल्या समजा आपल्याला मशीचा बकरीचा आणि डुकराचा गर्भधारणा काळ जर माहीत असला तर आपण उंटाचा बरोबर काढू शकतो कारण तीन गोष्टीचं जर बरोबर असं आहेत तर जी गोष्ट माहीत नाही ती आपलं उत्तर असू शकते मग चुकीचं उत्तर काय प्रश्न आहे आपला पशु गर्भधारणा काळ यांचा चुकीचा गटवळ का तर याचं उत्तर काय उंट दोनशे ऐंशी दिवस तर तुम्ही कमेंट करून सांगा उंटाचा गर्भधारणा काळ किती दिवसाचा असतो कारण दोनशे ऐंशी दिवस गर्भधारणा काळ गायीचा असतो हे आपल्याला माहीत आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात महापशुधन एक्सपो दोन हजार तेवीसचे आयोजन कोण कोठे करण्यात आलेले होते चालू घडामोडीचा प्रश्न आहे शिर्डी अहमदनगर येथेच महापशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते चोवीस नंबरच्या दुधातील स्टारची भेसळ ओळखण्यासाठी कोणते पदार्थ वापरतात तर एक टक्का आयोडीन वापरतात मकाच्या सायलेजचा सामू किती असतो आता बघा मकापासून साय सायलेस बनवतात ज्वारीपासून बनवतात बाजरीपासूनसुद्धा बनवतात चवळी पासून इतर याच्यापासून सायलेस बनवतात तर त्याचा सा आपल्याला काय मक्या आपल्याला प्रश्न काय विचारला मक्याच्या सायलेजचा सामो विचारलेला आहे तर तीन पॉईंट सात ते चार चार पॉईंट शून्य टक्के एवढा असतो सव्वीस नंबरचा काय बरोबर आहे आता आपल्याला चार पर्याय दिले याच्यापैकी नेमकं काय बरोबर आहे असं विचारलेलं आहे चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा कमेंट करा मित्रांनो प्रश्नाची पातळी कशी वाटली ते सांगा की अशाच प्रकारचे प्रश्न पाहिजेत आपण दहा दिवसापासून दररोज चालू दररोज चाळीस सर्व प्रश्न बघत हो पशुसंवर्धन संबंधित की हे कोणत्या व्हिडिओचे इतर यूट्यूब चॅनलला असे प्रश्न तुम्हाला मिळणार नाही ते आपल्या चॅनलला आपण टाकत असतो तर प्लेलिस्टमध्ये जाऊन बत्तीस तेहतीस व्हिडिओ आहेत मित्रांनो दहा दिवस झाले सर्व प्रश्न होतो असे करून चारशे प्रश्न झालेले सर्व प्रश्न प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक दिवसाचे प्रश्न बघू शकता लाईक शेअर कमेंट करा एखादा प्रश्न चुकला तर नक्की सांगत चला सव्वीस नंबरचा प्रश्न आहे बघू आपण काय बरोबर आहे तर कोंबडीत जात सुवर्णधारा दोन नंबरचं घोडा पोनवार तीन नंबरचं मेंढी बिटल चार नंबरचं चा उंटचं चा दखणी तर आपल्याला विचारलं काय बरोबर आहे तर आपलं बरोबर काय आहे कोंबडीची जात सुवर्णधारा आहे घोड्याची पोरणार जात आहे का नाही तर पोरणार जात कशाचे तर पोरणवार जात जाती ही गाईचे मेंढीची बिटल जात आहे का तर बिटल ही शेळीची जात आहे उंटाची जखणी दखणी जात आहे का नाही तर दखणी ही आपल्या महाराष्ट्रातील शेळीची जात आपलं सॉरी मेंढीची जात आहे तर तर मग याचं उत्तर येते कोंबडी सुवर्णधारा आपल्याला बरोबर विचारलेलं आहे आपल्याला याचं उत्तर कसं काढता येते जर आपल्याला एकच माहीत असलं कोंबडीची सुवर्णधारा जात आहे तर बस तेच आपलं उत्तर असते आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाही आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजेत किंवा पर्यकट पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर निघून जाते याची फक्त प्रॅक्टिस पाहिजेत आपल्याला सत्तावीस नंबरचा प्रश्न मासे उत्पादनात पहिले राज्य कोणते आंध्र प्रदेश आहे मित्रांनो सर्वात लहान विषाणू कोणता आहे तर एफ एम डी या रोगाचा सर्वात लहान विषाणू विषाणूचा आकार आहे हा विषाणूमुळे एफ एफ एम डी रोग होतो आ... बत्तीस नंबरचा एकोणतीस नंबरचा प्रश्न आ... गोठ्याच्या गोठ्याच्या पाहिजेत मित्रांनो इथं एकोणतीस नंबरचा गोठा जो गायींचा गोठा असतो ना गोठ्याची लांबी रुंदीचे प्रमाण किती पाहिजे ज्यावेळेस तुम्ही गाई म्हशीसाठी गोठा बांधता पशुधन पाळणासाठी दुधाच्यासाठी किंवा मांसासाठी त्यावेळेस त्याचं प्रमाण किती पाहिजे असा तो प्रश्न आहे तर गोठ्याची लांबी रुंदी किती पाहिजेत बांधण्यासाठी तर तीनार दोन एवढी पाहिजे जी की आपल्या भारत हे प्रश्न पण महत्त्वाचा आहे एकोणतीस नंबरचा तीन दोन प्रमाण पाहिजेत लांबी रुंदीचे गोठ्याचं एकतीस नंबरचा प्रश्न राष्ट्रीय मिथून संशोधन संस्था कुठे तर नागालँड येथे आहे बत्तीस नंबरचा प्रश्न सर्वाधिक मशीची संख्या कोणत्या राज्यात आहे तर जनगणनेनुसार सर्वाधिक मशीची संख्या पुणे या विभागामध्ये आहे इथं विभाग पाहिजेत मित्रांनो सर्वाधिक मशीची संख्या कोणत्या विभागात आहे तर पुणे विभागात आहे बत्तीस नंबरचा तेहतीस नंबरचा प्रश्न सर्वात कमी गायीची संख्या कोणत्या विभागात आहे तर मुंबई विभागामध्ये सर्वात गायीची संख्या आहे तर बत्तीस नंबरमध्ये राज्याच्या ठिकाणी विभाग लिहा विभाग असं करा तुम्ही लाईक शेअर करा मित्रांनो चॅनल तुम चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना चॅनेलचं लिंक पाठवा चौतीस नंबरचा प्रश्न कोंबड्याच्या रोगाला काय म्हणतात तर फाऊलफॉक्स असे म्हणतात आपले चारशे सराव प्रश्न झालेले आहेत <tell> मित्रांनो आणि अगोदर विचारलेले प्रश्न हजार प्रश्न आपल्या चॅनलवर आलेले आहेत पशुसंवर्धन संबंधित तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये जाऊन जर बघितलं तर कोंबड्याच्या देवी रोगाला काय म्हणतात तर पॉक्स असे म्हणतात पस्तीस नंबरचा प्रश्न मशीची जात कोणती नाही बघा मशीची जात कोणती नाही नाही विचारलं तुम्ही तुम्हाला वाटते आहे तर प्रश्नाची पण प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचे आहे अभ्यासच करून काही फायदा नाही प्रश्न <tell> पण सोडवण्याची प्रॅक्टिस सराव करता आला पाहिजेत मशीची जात कोणती नाही तर सानेन ही म्हशीची जात नाही तर सानेन ही कशाची जात आहे सानेन ही मेंढीची जात सॉरी शेळीची सर्वाधिक दूध देणाऱ्या शेळीची जात आहे तिला दुधाची राणी असे सुद्धा म्हणतात तर नागपुरी भदावरी आणि टोंडा ह्या तीन म्हशीच्या जाती आहेत त्याच्यावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं काढता येते की आपल्याला माहीत आहे सानेन ही शेळीची जात आहे सगळेच सांगू शकतात कारण ती दुधाची राणी आहे मग आपल्याला तीन गोष्टी माहीत नाही तर नागपुरी भदावरी टोंडा हे आपल्याला माहीत नाही तर कधीकधी आपण फटकन पर्यायावर पण जाऊ शकतो उत्तर काढू छत्तीस नंबरचा प्रश्न बघूया बकरीच्या प्रजनन क्रियेला काय म्हणतात सर्विंग असे म्हणतात सदोतीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी बदकाची जात कोणती इंडियन रनर आता इथे बघा सदोतीस नंबरचा प्रश्न मी चार प्रश्न पर्याय सुद्धा दिलेले देऊ शकलो असतो पण मुद्दाम नाही दिले इंडियन रनर आजोलाचा वापर प्रामुख्याने कशासाठी केलेला जातो तर भातशेटीसाठी शेतीसाठी केलेला जातो मित्रांनो नत्र स्त्रीकरणासाठी आणि आजोलाचा आपला मग नंतर त्यांनी संशोधन करून आजोला आपल्या गायीच्या चारासाठी वापरलं जाते पद्धतीनुसार आजोला शेवळवर्गीय वनस्पतीसुद्धा आहे घोड्याचा गर्भधारणा कालावधी किती दिवसाचा असतो मित्रांनो अकरा महिने अकरा दिवस आणि चाळीस नंबरचा प्रश्न बर्ड फ्लू रोग कशामुळे होतो तर बर्ड फ्लू हा रोग विषाणूमुळे होतो मित्रांनो नवीन आहात चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आजची प्रश्नाची काठिण्य पातळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्ही जर सांगत आ सांगाल तशा प्रकारचे मी प्रश्न काढण्याचा प्रयत्न करतो आणि तशा प्रकारचे प्रश्न राहतील तर याच्यामुळे तुमचा सराव होऊन जाते तुमचा किती अभ्यास झाला हे तुम्हाला समजून जाते आणि एवढे आपण प्रश्न टाकलेले आहेत याच्यातले काही ना काहीतरी प्रश्न पेपर परीक्षेला येतील आता चाळीस व्हिडिओ होत आहेत एका व्हिडिओमधला एक तर प्रश्न परीक्षेला येऊ शकेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन इतर माहिती बघू शकता ठीक आहे धन्यवाद